नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 4 ऑगस्ट 2022 आणि आजच्या दिवसातील जेवढे जेवढे महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन बनतील ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असेल तर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळून जाईल. बघा, या आधीच्या सत्रामध्ये आपण एक प्रश्न विचारला होता, बऱ्याच मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं कमेंट बॉक्समध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, प्रश्न काय होता. 2021-22 या आर्थिक वर्षात भारतात सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश कोणता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 2, सिंगापूर. या देशाने सर्वाधिक गुंतवणूक भारतामध्ये केलेली आहे 2021-22 या आर्थिक वर्षात. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, आजच्या सत्रातील पहिला प्रश्न पाहूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जलतरणमध्ये सर्वाधिक पदक जिंकणारी जलतरणपटू कोण बनली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एमा मॅकिओन ही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे पदक जिंकणारी महिला ठरलेली आहे, जलतरुणपटू ठरलेली आहे. लक्षात आहे, इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता एमा मॅकिओन. तर बघा, आता डिटेल न्यूज पाहूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जलतरणमध्ये सर्वाधिक पदक जिंकणारी एमा मॅकिओन आहेत. ही ऑस्ट्रेलियन जलतरुणपटू आहे. तिने जलतरुण या क्रीडा प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वाधिक 12 पदके जिंकली. तर बघा, एमा मॅकिओन यांची राष्ट्रकुल स्पर्धेत कामगिरी, 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर बघा 50 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक जिंकले, नंतर बघा 400 मीटर फ्रीस्टाईल रिलेमध्ये सुवर्णपदक, नंतर 400 मीटर फ्रीस्टाईल रिले सुवर्णपदक आणि 100 मीटर बटरफ्लायमध्ये रजत पदक त्यांनी जिंकलेले आहेत. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झामला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियड स्पर्धेचे उद्घाटन केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, चेन्नई. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियड स्पर्धेचे उद्घाटन केलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, महत्त्वाचे मुद्दे. 44वी बुद्धिबळ स्पर्धा चेन्नईजवळ महाबलीपुरम येथे होणार आहेत. या स्पर्धेची 44वी आवृत्ती असेल. कालावधी 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022. उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी. यजमान देश भारत हा पहिल्यांदा 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियड स्पर्धेचे यजमानपद यजमान करत आहे. लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघा, आत्तापर्यंत सर्वाधिक GST कोणत्या महिन्यात जमा झाला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, एप्रिल 2022. या महिन्यात आत्तापर्यंतचा सर्वाधिक GST जमा झालेला आहे. लक्षात ठेवा. तर बघा, GST लागू झाल्यापासून सर्वाधिक GST संकलन एप्रिल 2022 या महिन्यात झाला आहे. GST वस्तू आणि सेवा कर 1 जुलै 2017 लागू झालेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, 2022 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकली? काय विचारलाय प्रश्न बघा, 2022 ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक सुवर्णपदक कोणत्या देशाने जिंकली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, अमेरिका. या देशाने सर्वाधिक सुवर्णपदक जिंकलेलं आहे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये. तर बघा, 2022 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके अमेरिका या देशाने जिंकली. तर या स्पर्धेत भारताचा क्रमांक 33वा आहे. यात भारताच्या वाट्याला फक्त एकच पदक आले आणि ते पदक कोणते होते? रौप्य पदक होतं. लक्षात ठेवा, जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिप प्रथम अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. ही 18वी आवृत्ती होती. सहभागी देश झाले होते 180. कालावधी 15 जुलै 2022 ते 24 जुलै 2022. तर बघा, नेक्स्ट मुद्दा बघा, या स्पर्धेत भारतासाठी नीरज चोप्राने 88.13 मीटर भाला फेकत रौप्य पदक जिंकले. लक्षात ठेवा, भारताला यामध्ये फक्त एकच पदक भेटले, ते पण नीरज चोप्राने मिळवून दिले आणि रौप्य पदक आहे. लक्षात ठेवा. तर या स्पर्धेत सर्वाधिक पदके अमेरिका या देशाने जिंकली. एकूण 33 पदके अमेरिकेने जिंकलेले. लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दा आहे हा. त्यानंतरचा प्रश्न बघा, 5G स्पेक्ट्रम लिलावात सर्वात जास्त बोली कोणत्या कंपनीने लावली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, रिलायन्स जिओ. या कंपनीने सर्वाधिक बोली लावलेली आहे. लक्षात ठेवा. तर बघा, भारतातील दूरसंचार स्पेक्ट्रमच्या इतिहासातील आत्तापर्यंत सर्वात मोठा लिलाव नुकताच पार पडला. तर या उद्योगपती मुकेश अंबानी
यांची रिलायन्स जिओ ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी पुढे आली आहे. तसेच दुसऱ्या नंबरवर गौतम अदानी समूह आहे. या लिलावात एकूण 1.5 लाख कोटी रुपयाच्या बोली लागल्या होत्या. त्यापैकी 88 लाख 078 कोटी रुपयाच्या बोली मुकेश अंबानी रिलायन्स जिओने लावलेली होती. तर गौतम अदानी यांच्या समूहाने 40 मेगाहर्ट्स 212 कोटी रुपये बोली लावली होती. तर लक्षात ठेवा, ही महत्त्वाची मुद्दे आहेत. त्यानंतरचा 6वा प्रश्न बघा. कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारतीय खेळाडू विकास ठाकूरने कोणत्या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात त्यांनी म्हणजे रौप्य पदक मिळवलेले आहेत. इमेजमध्ये पाहू शकता तुम्ही, हे आहेत विकास ठाकूर. तर बघा, कॉमनवेल्थ गेम्स 2022 विकास ठाकूरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्स 2022 वेटलिफ्टर विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो गटात रौप्य पदक जिंकले आहेत. ठाकूरने एकूण 346 किलो वजन उचलले. त्याने 155 किलो वजनाचा सर्वोत्तम स्नॅचचा प्रयत्न आणि 191 किलोचा क्लीन अँड जर्कचा प्रयत्न पूर्ण केला. त्यानंतर बघा, समूहच्या डॉन ओपेलोगने एकूण 381 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. लक्षात ठेवा, महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरचा आजचा 7वा प्रश्न बघा. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, सत्येंद्र प्रकाश यांची PIBच्या प्रधान महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. तर बघा, सत्येंद्र प्रकाश यांनी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन प्रिन्सिपल DG म्हणून पदभार स्वीकारला. वरिष्ठ माहिती सेवा अधिकारी सत्येंद्र प्रकाश यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे प्रधान महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सत्येंद्र प्रकाश हे 1988 बॅचेसचे भारतीय माहिती सेवा IIS अधिकारी केंद्रीय दळणवळण विभागाचे प्रधान महासंचालक होते. जयदीप भटनागर जे सेवानिवृत्त झाले आहे. तर बघा, 3 दशकाच्या कारकिर्दीत प्रकाश यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयात विविध पदावर त्यांनी काम केलेले आहे. लक्षात ठेवा, एकदमच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न बघा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने लॉन बाउलमध्ये कोणते पदक जिंकले? बघा, काय प्रश्न आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने लॉन बाउलमध्ये कोणते पदक जिंकले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. लक्षात ठेवा, कॉमनवेल्थ गेम्स 2022 भारतीय संघाने लॉन बाउलमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताच्या लॉन बाउल महिला चौकार संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 सुवर्णपदक जिंकून इतिहास रचवला. लॉन बाउल स्पर्धेत हे देशाचे पहिले पदक होते आणि कर्णधार रूपा राणी टिर्की लवली चोबे पिंकी आणि नयन मोनी सैकिया यांचा हा संघ होता. त्यानं बघा, 2018 रौप्य पदक विजेता दक्षिण आफ्रिकेला हरून जेतेपद पटकवले. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 17-10 असा विजय मिळवला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आजचा प्रश्न मित्रांनो हा तुमच्यासाठी आहे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहणार आहोत मित्रांनो. आणि प्रश्न चुकला तरी काही हरकत नाही, चुकल्यानंतर प्रश्न दीर्घकाळ लक्षात राहतो. बघा, कॉमनवेल्थ गेम्स 2022 सुशीला देवीने महिलांच्या किती किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलेले आहे? तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे हे 4 उच्च महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर हे लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळून जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.